सर्वांना नमस्कार. श्री गणेशाय नमः. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ यांनी आयोजित केलेले कवितांचे कार्यक्रम त्या सादर करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी सौ संध्या श्रीकांत भुसारी आपणा सर्वांचे कार्यकारी सदस्यांचे मनापासून आभार मानते. आपणास खूप खूप धन्यवाद. आपला जो उपक्रम सुरू आहे त्यात वेगवेगळे सगळ्यांनी आपापली कला सादर केली, त्यात गाणं अभंग इतर उपक्रम आहेत, त्या सर्वांना आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता मी सुरुवातीला चार ओळी सुविचारांचे सादर करीत आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सदंद्री गमळी दडो, मुरडीला हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो. जय हरी विठ्ठल. आता मी आपणासमोर कविता सादर करीत आहे. माझी पहिली कविता, त्याचं नाव आहे देव. परमेश्वराला आपण ठाई ठाई बघत असतो, कोणाच्या हृदयात वास करतो मनात, आणि सर्व जग परमेश्वर चालवत आहे हे आपण जाणत असतो. तर देव या अर्थाची सुंदर कविता आपणासमोर सादर आहे. कवी आहेत श्री ग. ह. पाटील. देवा तुझे किती सुंदर आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र सुंदर, सुंदर चांदण्या चंद्र सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, चांदणे सुंदर पडे त्याचे. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती, किती गोड बरे गाणे गाती. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी, तशी आम्ही मुले देवा तुझी. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो. कि तू के सुंदर जग तुझे जर, कि तू के सुंदर जग तुझे जर, किती तू सुंदर असशील, किती तू सुंदर असशील. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. आता दुसरी कविता माझी आईवर आहे. आईचे महात्म्य आपण सर्व जाणतो. आईसारखा गुरु नाही, आईसारखा जगी कोणी नाही, आईची धन्यता आपण या कवितेत मी मांडत आहे कवी. आणि कितीही मोठे झाले तरी आईची जागा आपल्याला आई सदैव मनात असते. दुःख सुख सगळ्यात आईची आपल्याला नेहमी कायम साथ असते आणि आशीर्वाद असतो. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. कवी आहेत भास्कर दामोदर पाळंदे. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार, थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार.
वदत विनोदे हासत सोडी वदत विनोदे हासत सोडी कोण दुधाची धार आई थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार निजन आली तर गीत म्हणे निजन आली तर गीत म्हणे प्रेम जिचे अनिवार आई थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार येई दुखणे जेवा मजला येई दुखणे जेवा मजला कोण करी उपचार आई थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार कोण कडे वर घेऊन फिरवी कोण कडे वर घेऊन फिरवी चित्ती लोभ पार आई थोर तुझे थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार बालक दुर्बल होतो जेवा बालक दुर्बल होतो तेव्हा रक्षण केले फार आई थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे त्वाची शिकविले वाढविले ता त्वाची शिकविले वाढविले ता आहे माझवर वार आई थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार स्मरण तुझ्याया दृढ ममतेचे स्मरण तुझ्याया दृढ ममतेचे हो देवारंवार आई थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार नित्य करावे साय तुलामी नित्य करावे साय तुलामी आई थोर तुझे उपकार थोर तुझे उपकार आई थोर तुझे उपकार आईबद्दल ही कविता सर्वांना आवडली असेल तशी मला खात्री आहे. आता माझी पुढची कविता श्री साने गुरुजी यांची. साने गुरुजी म्हणजे श्याम. श्यामची आई आपण सिनेमा लहानपणी सर्वांनी बघितलं असेल आणि त्यात त्यांच्या आईची त्यांना शिकवण होती त्याप्रमाणे त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या ममता आणि समतेने सर्वांना वागवायला पाहिजे. आणि वेगवेगळे धर्म आपल्या देशात जगात आहेत तरी पण एकमेकांनी सर्वांशी ममतेने समतेने आणि सलोख्याने वागले पाहिजे एकमेकांचा आदर कसा केला पाहिजे याची शिकवण या कवितेत साने गुरुजींनी दिली आहे. त्यांना प्रणाम करून मी ही त्यांची कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. मानवता आणि भावना खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीनाधिपतिता जगी जे दीना पदललिता जगी जे दीनाधिपतिता जगी जे दीना पदललिता तयाचा ऊन उठवावे जगाला प्रेम
रडती सदा जे अंतरी रडती तया जाऊन सुख मावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे समस्ता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा समस्ता धीर तो द्यावा सुखाचा शब्द बोलावा अनाथा सायते द्यावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे प्रभुची लेकरे सारी जयाला सर्व ही प्यारी प्रभुची लेकरे सारी जयाला सर्व एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे पराथा प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे धन्यवाद आपणा सर्वांना हा कार्यक्रम आवडला असेल अशी मी खात्री बाळगते मला ज्या आवडल्या ज्या मला भावल्या त्या मी कविता आपणासमोर सादर केल्या मला या कार्यक्रमात मोलाची साथ माझे यजमान शिव श्रीकांत भुसारी यांनी हार्मोनियमवर केली तसेच मुलाचं रेकॉर्डिंग जे आहे आपणासमोर सादर झालं लाईव्ह आपल्यासमोर मी सादर करू शकले ते रेकॉर्डिंग आमची भाचीसून समर्पिता दुबेकर हिने केले आहे तसेच रेकॉर्डिंगला मुलाची साथ मिळाली माझ्या नणंद सौरेखाताई भालेराव यांची या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते आणि त्यांचे आभार मानते पुनश्च आपणा सर्वांचे खूप खूप आभार आपण मला दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि आपल्या सर्व पुढील कार्यक्रमांसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल